तुम्ही दारू पिऊन आलात? पिऊन आलो म्हणजे आम्ही पितो असही पितोय दारू आहे प्यायला बंदी आहे का कोणाची? आणि आवडत नसत लगेच निघायचं. ए इकडं ए दरवाजा इकडं बाहेर. ओ ओ रडू नका प्लीज आओ थांबा. हे दारू नाही कोल्ड्रिंक आहे खरंच. तुम्ही बघा खरं सांगतोय चेष्टा केली आम्ही बघा. झाली ना खात्री? हा अहो खरंच आम्ही गंमत करत होतो तुमची. तुम्हाला काय वाटलं आम्ही पण हे सगळं नाही म्हणजे म्हटलं नव्या नवरीची जरा गंमत करूया. पहिली रात्र आहे ना लक्षात राहिली पाहिजे. कशी वाटली आमची ऍक्टिंग होती की नाही खरी खरी? यापुढे माझी अशी कधीच थट्टा करायची नाही. शपथ आहे तुम्हाला माझी. सॉरी परत असं नाही करणार शपथ. ड्रिंक करता राणी सरकार? तुम्ही आम्हाला अजून ओळखलंच नाही. म्हणजे एक मिनिट एक गोष्ट सांगा. पहिल्यांदा जेव्हा आम्ही तुमच्या घरी आलतो तेव्हा आम्ही तुम्हाला आवडलोच नव्हतो है ना? हा कोण रानटी जनावर असा सिक्का मारून मोकळे झाला असा है ना? मग आम्ही कानारावांची गंमत केली म्हणून मोठ्या मालकाने आमचा हात मोठला. तवा तर आम्ही तुम्हाला एकदमच ना आवडतो झालं असणार है ना? तवाचा राग तुमच्या मनात अजून असेल. हा चाबूक घ्या आणि मारा आम्हाला. चाललंय तुम्ही आमच्यावर 100% प्रेम करा. मनात काय बी किंतु परंतु अजिबात ठेवू नका. हा चाबूक घ्या आणि खरंच मारा. आम्ही तोंडातून एक शब्द पण काढणार नाही. तुमचे वार आम्ही फुलासारखं झेलू. राघव भैरवकर आमचा गेम तुम्हाला या जन्मात तरी कळल असं वाटत नाही. ही रेणू म्हणजे आमची ढाल आणि आमचा हत्यार दोन्ही. वार करणारी तलवार पण हीच आणि वार झेलणारी ढाल पण हीच. योग्य वेळेला आणलं गरज होती. मस्त वेळची घातली. वाह बर सरस्वती जरा गेस्ट रूम आवरून घ्या. गेस्ट रूम? कुणी पाहुणे येणार का? कोण? ते आईलाच माहिती. म्हणजे? म्हणजे मला म्हणत होती कोणीतरी पाहुणे येणार आहे. तेवढ्यात तुम्ही आलात ना कान्हा झोपत नाहीये सांगायला त्यामुळे तो विषय राहून गेला. मी काही परत विचारलं नाही फार पण तरी पाहुण्यांची व्यवस्था नीट व्हायला हवी ना. वय वय करून ठेवते
आईच्या एकूण बोलण्यावरून वाटतंय की खास आहे कोणीतरी. म्हणजे दामूला आवरायला सांगा पण तुम्ही स्वतः जरा लक्ष द्या. वय करते मी. गुड मॉर्निंग बोथ ऑफ यू टू. गुड मॉर्निंग मामी. गुड मॉर्निंग सरू. यू टेल दिस ना राघवला. कशाबद्दल? यू फॉरगेट. अगो आज आपल्याला सर्जेरावांकडे जायचंय ना. त्यांच्याकडे वर्शिप आहे. वर्शिप? अग पूजा जायचंय ना आपल्या सगळ्यांना. अग बाई मोठे मालक ते ऐकलं. दुपारपर्यंत काम आटपून घरी येतो. मग इथन एकत्रच जाऊ सगळे. येतो. बरं झालं मामी तुम्ही आलात. बोलायच्या नादात मी विसरूनच गेले मोठ्या मालकांना सांगायचं. When I hear, no fear. बरं मामी. आई साहेब म्हणत होत्या कोणतरी पाहुणे येणार आहे. कोण येणार आहे माहितीये तुम्हाला? गेस्ट? नो आय तर अजिबातच डोंट नो. कधी येणार आहेत ते काय मला पण माहित नाही. बरं राहू दे. मला गेस्ट रूम आवरायला घ्यायला पाहिजे. येते मी. लय काम पडले. गुड मॉर्निंग म्हणलं पार्टनर. झाली का झोप? नाही म्हणजे तुम्हाला लवकरच फोन करणार होते पण म्हंटल आताच लग्न झालंय उगाच झोप कशाला मोडायची ना म्हणून फोन केला. कोण बोलताय? काय गंमत करताय सर्जराव? वंदी बोलते. वंदी. नंदी? कोण नंदी? ओ नंदी. नंदी नाही वंदी. वंदी विश्राम मोरे. हो पद्धरा ताई. हो सॉरी ते जरा झोपेत आहे. आवाज ओळखला नाही. हा आता लग्न झालंय म्हणल्यावर होणारच असं कळतय मला. काय काम काढलं? तुमचं काम झालं हो पण आमचं काम विसरलात तुम्ही. आमचं पार्लरचं बघा आता काय ते काम होणार नाही. सर्जराव असं काय बोलताय? तुम्ही प्रॉमिस केलं होतं ना मला. हो केलत. म्हटलं होत. आता काय? वा सर्जराव वा. तुमचं काम झालं तर लगेच पलटी मारलीत तुम्ही. आता कळतय मला काय चाललंय ना ते सगळंच कळतय मला. आम्हाला वाटलंच होत तुम्ही आमच्या बद्दल असाच विचार करणार. आपण मुद्दा काय ते लक्षात घ्या. अहो आपण पार्टनर आहोतच पण आमचे आप्पा त्या ऐकणं झालेत ना ते नाही म्हणतात. आता काय करू सर्जराव? आवाज काय बोलताय? तुम्ही बोलला होतात ना की आधी काम होणार म्हणून. अहो पण आता परिस्थिती तशी नाही आहे ना. ठीक आहे फक्त तुमच्यासाठी. हा फक्त तुमच्यासाठी मी माझ्या परीनं बघतो प्रयत्न करतो. ठीक आहे ठेवतो. आला वाटतं साहेबांना सकाळी सकाळी फोन. अरे वा. नाही ते आता राज्य सांभाळायचं म्हटल्यावर अशी फडतूस माणसं सांभाळावी लागतात. ते जाऊ द्या. तुमच्या हाताचा पहिला चहा या घरातला. आहा सेलिब्रेशन ऑफ फर्स्ट टी ऑफ युअर हँड. एकदम थँक्यू सो व्हेरी मच. मोस्ट वेलकम. वा याला म्हणतात चहा. विशाख काका काय ग चित्रे बरे दिवस आली. हो तुला वांग्याचं भरीत आवडत ना म्हणून घेऊन आली. वांग्याचं भरीत? चित्रे तू जम्मानासारखा नवरा मिळवते. तुला तुझं भलं होणार बघ. का बरं कुठे ठेवू? अग वंदी आहे ना आतमध्ये दिदी तिला. वंदे. अग वंदे काय ग चित्रे इकडं कशी? हे गे वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत? चित्रे तुला माहितीये ना मला नाही आवडत वांग्याचं भरीत. कशाला आणलंस?
ए बाई तुझ्यासाठी नाहीच आणलंय आणि मग विश्राम काकासाठी आणलंय त्याला लई आवडत बाबो काय चित्रे माझ्या आवडीची कधीच कुठली भाजी नाही आणलीस कधीतरी मैत्रिणीच्या आवडीची पण भाजी आणत जा तुझ्या आवडीचा म्हणून काय उपयोग निदान विश्राम काका आशीर्वाद तरी देतो चांगला नवरा मिळावा म्हणून हो का मग मी पण देते ना तुला आशीर्वाद माझं सोड तुझ्या पार्लरचं काय ते सांग कधी होणार आहे होणार होणार अगं पण कधी आणि कस होणार ग चित्रे हे सगळं होणार तू नको काळजी करूस गे मी येते आता कुणी मदत करो ना करो सगळं होणार आता आपला रस्ता वेगळा आपणच शोधून काढायचं काय मग कान्हा जायचं ना रेणूला भेटायला लगेच जायचं तर तू असं का बसलायस पण मी ना दादा मी ना मागच्या गाडीमध्ये आई आणि मामा बसलेत ना ते येत आहेत ना म्हणून मी त्यांना असा असा हात करून दाखवणार आहे त्यांना गाईड करणार कसं यायचं ते गाईड करणार छोट बालक अहो त्यांना सर्जरामांच्या घरचा रस्ता माहितीये तुम्ही आताच बसा उलटा बसू नका येतील ते पण माझी प्रॉमिस कर कसलं प्रॉमिस मला आईस्क्रीम पाहिजे आपण तिथे गेल्यावर आईस्क्रीम पाहिजे मला ठीक आहे मग एक काम करूया आपण तिकडे पोचलो ना की तू बाहेर ना सर्जरावांना ओरडून सांग आम्ही आलोय पण आम्हाला आईस्क्रीम दिलं तरच आम्ही आत येऊ डन येस डन डन काय काय चाललंय तुमचं दोघांचं छोटे मला आपण जाताना घेऊ आईस्क्रीम मोठे मला तुम्ही पण काहीतरी काय सांगता हा आपण जाताना आईस्क्रीम घेऊ म्हणजे आपल्याला रेणूला पण आईस्क्रीम देता येईल आपण रेणूच्या घरी आईस्क्रीम खाणार दादा मला ना स्ट्रॉबेरी फ्लेवर पाहिजे हो तिकडे गेल्यावर ठरव कुठला सरू तुला कुठला फ्लेवर आवडतो तुम्हाला आवडतो तो काय ग वंदना कशी आलीस म्हणायची अहो राधमा आई साहेबांशी बोलायला आले त्या मला म्हणल्या होत्या रेणूताई नाहीये तर एकटं एकटं वाटल म्हंटल त्यांच्याशी बोलावं भेटावं त्यांना अगं पण वाड्यामध्ये कुणीच नाहीये समधी गेली आहेत सर्जरावांकडे पूजेला म्हणजे पूजा होती का आज वय तुला ठाव नाही वय हे मला वाटलं उद्या आहे पूजा नाही आजच होती सगळाच गोळवून बसलाय तरीच म्हणते एवढं शांत शांत का वाटतय येते मी ये तायडे मी आता लावलाय टाइम बॉम्ब फक्त तो कधी फुटतोय याची वाट बघली वंदी काय ग गेली नाही सहज राधमा माझी माझी ओढणी विसरली होती ना मी इथं तीच बघत होते मग गावली का नाही नाही ना सापडली तुम्हाला सांगू का ती कशी आहे ती ना अशी मोरपंखी रंगाची आणि त्याच्यावर अशा बारीक बारीक टिकल्याची डी बर मला गावली तर मी सांभाळून ठेवल तुम्हाला गावली ना की तुमच्याकडेच ठेवा मग मी परत आल्यावर घेऊन जाय आणि बर का राधमा काय एकट्याचा आत लक्ष ठेवा अग वाड्यावर मग गडी पारे करी कुणाची हिंमत आहे वय वाड्यात यायची हा ते पण बरोबरच आहे येते मी ये
तिघी भी कुठं उलटले काय कळना झाले आता येते असं म्हणले ना अजून पत्ते नाही आय चाललेलं असतं हिचा डोसक्यात मला काय कळत नाही पहिलं हिचं पार्लरचं भूत्यानं उतरवलं पाहिजे दुसरं काय नाही काय करावं आता वाट बघत इथंच थांबावं का काय नको जाऊनच बघतो आता कुठे अरे म्हणजे काय मस्त लग्न अगदी सुरळीत पार पडलेलं आहे आपटलं बरं झालं आपटलं डोकं अहो तुम्हाला अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची आहे हो मोठे सरकार जे आहेत ना ते जाईल अरे कोणी खांब लावले हे सगळे खांब असे तोडून टाकायला पाहिजेत नाही नको वाडा पडेल आणि अहो मी मरेल वाडा पड हा मरण्यावरूनच आठवलं अहो मोठे सरकार स्वतःच मृत्यूपत्र तयार करतायत हो नाही नाही मला त्यातली काही कल्पना नाही म्हणजे कळलं नाहीये नाही नाही हे बघा करतो मी प्रयत्न करतो असाध्य ते साध्य करून दाखवतो तोच तर भिकुशेठ असतो हो की नाही हॅलो हॅलो नेहमी कौतुक ऐकून घेत नाहीत माझं ठेवलाय तर सांगायचं ना फोन ठेवलाय म्हणून किती वेळा सांगितलंय पाठीमागे येऊन अशा यमदूतासारख्या उभ्या राहू नका तुम्हाला माहितीये ना कधीतरी कचकन बदलून गचकन वरती जाईन मी नको असं नका बोलू अहो यू टॉकिंग ऑन फोन ना आय कम हिअर टू विचारायला मग काय विचारायला आला होतात आपण हे विचारायला आले की तुम्ही येताय ना झोपायला झोपा 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 तुम्ही झोपा शांतपणे झोपा नाऊ व्हॉट हॅपन इथे नवऱ्याची झोप उडाली आणि तुम्हाला अशी झोप काय येते मला कळत नाहीये आणि व्हॉट हॅपन म्हणून परत विचारायचं नाही मी तुम्हाला काही एक सांगणार नाही बंधनकारक नाहीये सांगितलंय मी तुम्हाला ओके डोंट टेल नो तर नो पण वन क्वेश्चन स्टेज ना स्टे राहिलाय फोन कुणाला करत होतात अहो तुम्ही माझ्या सौच आहात ना की प्रश्न पत्रिका किती प्रश्न विचारताय आणि मला माहितीये तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत मी तुम्हाला देत नाही तोपर्यंत तुम्ही इथून जाणार नाही मी डॉक्टरांना फोन केला होता व्हॉट हॅपन एवढं करण्यासारखं काही झालेलं नाही मग अशी म्हणालात ना की झोप येत नाहीये का तेच मी डॉक्टरांना विचारलं की झोप येण्यासाठी मी काय प्रयत्न करायला हवेत काही औषध आहे का मग काय म्हणाले ते ते म्हणाले की बायकोशी गप्पा मारा त्यांच्या त्यांच्या बायकोशी मी कशाला गप्पा मारीन अहो त्यांनी सांगितलं तुमच्या बायकोशी तुमच्या माझी बायको कोण आहे मी मग तुमच्याशीच त्यांनी मला गप्पा मारायला सांगितल्या त्यांनी सांगितलं बायकोशी गप्पा मारल्यात तर झोप चांगली येईल आता एवढ्या वेळ मी गप्पा मारल्या की नाही तुमच्याशी मग आता मला झोप यायला लागली अय्या चला मी यांच्या काहीतरी उपयोगी पडले साळकराच्या विहिरीवर आईसोबत काय झालं ते मला माहितीये काय घडलं ते माहीत करून घ्यायचं असेल तर किंमत मोजावी लागल नाही नाही हो आय नो अहो घरात कार्य होतं त्यामुळे प्रत्यक्ष येऊन भेटणं नाही जमलं मला हो हो व्यवस्थित पार पडलं आता आता येईनच ना नाही नाही काळजी करू नका तुम्ही हो आता आता ह्याच कामाला लागलोय परत हो हो डेडलाईनच्या आत होईल सगळं पूर्ण करूच यात आपण डोंट वरी ओके ओके काय हो अशा का उभ्या आहात काही काम होतं का नाही तुमचं काम चालू आहे ना चालू दे हे चालूच राहणार तर रेणूच्या लग्नामुळे काही दिवस बाजूला ठेवलं होतं त्यामुळे लोडही वाढलाय हे काही थांबणार नाही तुम्ही बोला नाही एवढं काही महत्वाचं नाहीये उद्या सांगते नक्की ना काही अडणार नाहीये ना वय नक्की पण सकाळी आठवण करा मला विचारायची नाही तर तुम्हीच आवर्जून सांगा काय ते माझ्या डोक्यात राहणार नाही कदाचित वय येते मी
हाँ मनोज, अरे गुप्त्यांचा फोन आला होता. हाँ कोण आहे? अगं हो, ओरडते कशाला? मी बोलते. अरे तू आहेस वय? नाही अगं, ते कंपनी वाले सारखे सारखे फोन करत असतात ना. बर जाऊ दे, तू एवढा सकाळी फोन का केला? माझं जरा काम होत, त्याशिवाय थोडीच फोन करणारेस. वंदे बा घरी आहे? नाही अगं, आताच गेला. थोडा आधी फोन करायला पाहिजे होतास. बर मग ठीक आहे, तू घरीच आहे ना? मी येते तुला भेटायला. मला का ग? अगं मी भेटून सांगते, जरा महत्वाचं काम आहे. पण तू कुठे जाऊ नको, घरीच थांब, मी येते दुपारी. हो अगं, पण मलाच का भेटायचंय? वंदे अगं म्हणलं ना, दुपारी येऊन सांगते. तू जाऊ नको कुठं, ठेवते. सरस्वती और रुमाल भी सरस्वती काही म्हणलात का? कसला विचार करताय एवढा? नाही कुठं काय, काही पाहिजे का तुम्हाला? सरस्वती कसला विचार करताय? आओ खरच काय नाही. काल रात्री तुम्ही अशाच विचारत होता. कसला मोठे मालक एवढं? कसला मोठे मालक? काल ही चिठ्ठी भेटली मला आपल्या खोलीमध्ये.